नमस्कार, मी रोहन पाटील, तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता एक नजर स्थानिक घडामोडींवर. दररोज कोरोनाची किती जणांना बाधा झाली याकडेच अधिक लक्ष दिले जात आहे. राज्य सरकारच्या हेल्थ बुलेटिननुसार बेळगाव जिल्ह्यामध्ये मंगळवारी 51 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यामध्ये बेळगाव तालुक्यात तब्बल 33 जणांचा समावेश आहे. यामुळे बेळगाव तालुक्याला मोठा दणका बसला आहे. मुंबई पुणे कनेक्शन असले तरी पहिल्यांदाच इतका मोठा आकडा समोर आल्याने पुन्हा जास्ती वाढली असून आरोग्य विभाग पुन्हा जोमाने कामाला लागला आहे. कर्नाटक राज्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 3796 झाली असून 1403 जण बरे झाले आहेत. तर 2339 जणांवर उपचार करण्यात येत असून 52 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती हेल्थ बुलेटिनमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. कोरोनासारख्या महाभयंकर रोगामुळे अनेक जण घरीच बसून होते, त्याला बेळगाव शहरही अपवाद नाही. मात्र आता चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊन नंतर काही प्रमाणात शिथिलता आणण्यात आली होती, त्यामुळे बस प्रवासाला मुभा देण्यात आली होती. मात्र अजूनही म्हणावे तसे नागरिक बसने प्रवास करत नसल्याचे दिसून येत आहे, त्यामुळे रेल्वे व बस स्थानकावर अजूनही शुकशुकाट पसरला आहे. एपीएमसी येथील आंधळा कारभार अनेकांना डोकेदुखीचा ठरत आहे, त्यामुळे येथील सोयी सुविधांबाबत व्यापाऱ्यातून वारंवार तक्रारी करण्यात येतात. मात्र याबाबत एपीएमसी प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहिले नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच मान्सूनपूर्व पावसामध्ये एपीएमसीमधील रस्त्यातील खड्ड्यांनी डोकेवर काढल्याचे दिसून येत आहे. रस्त्यांची अवस्था पाहता ग्रामीण भागातील शिवारामधील रस्ते बरे म्हणण्याची वेळ प्रवास करणाऱ्यांना वाटू लागली आहे, त्यामुळे येथील रस्ते सुरळीत करावे अशी मागणी होत आहे. गेले 2 दिवस होत असलेल्या पावसामुळे बेळगाव शहरातील गटारी, ड्रेनेज व नाले तुंबले आहेत. यापूर्वी नाला सफाईची मागणी करून देखील महानगरपालिकेने त्याकडे दुर्लक्ष केले होते. परिणामी गेले 2 दिवस झालेल्या पावसामुळे शहरातील गटारी, ड्रेनेज व नाल्यातील पाणी रस्त्यावर आले होते. बेळगाव शहरातील महत्वाच्या नाल्यापैकी एक असलेला लेंडी नाला रविवारच्या पावसाने फुटला होता. माजी महापौर सरिता पाटील यांच्यासह शेतकरी वर्ग नाल्याची साफसफाई व दुरुस्ती करण्याची मागणी करत होता. सरिता पाटील यांनी गेल्या 8 दिवसांपूर्वी महानगरपालिका आयुक्त जगदीश केएच यांना यासंदर्भात निवेदन दिले होते. अखेर सरिता पाटील यांच्या मागणीची दखल घेत महानगरपालिकेने मंगळवार 2 जून पासून हा नाला जिथून सुरू होतो त्या कोनवाळ गल्ली येथून नाला सफाईची मोहीम सुरू केली आहे. आयुष फेडरेशनने COVID-19 मध्ये प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आर्सेनिक अल्बम 30 डोस उपयुक्त ठरतो असे स्पष्ट केले आहे. त्यानुसार सध्या अनेक संस्था संघटनांतर्फे सदर औषधाचा डोस देण्यात येत आहे. बकरी मंडई येथील खाटिक समाज महिला मंडळाने पुढाकार घेऊन परिसरातील नागरिकांसाठी सदर औषधाचा डोस मंगळवारी दुपारी उपलब्ध करून दिला. होमिओपॅथिक डॉक्टर मदन बाडीवाले यांनी सर्वांना या औषधाचा डोस देऊन तो कसा घ्यावा याबद्दल माहिती दिली. 600 अधिक नागरिकांनी या औषधाचा लाभ घेतला. जून महिन्यातील रेशनचा पुरवठा शुक्रवार दिनांक 5 जून पासून करण्यात येणार आहे. COVID-19 परिस्थितीमुळे नागरिकांना अनुकूल ठरावे यासाठी या महिन्यातील रेशनचा पुरवठा एकाच वेळी करण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षितता योजनेअंतर्गत केंद्र आणि सरकारच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत मिळणारे रेशन एकाच वेळी वाटप करण्यात येणार आहे. रेशन दुकानात जाताना मोबाईल घेऊन जाणे तसेच मास्क घालणे आणि सोशल डिस्टन्स पाळणे आवश्यक असल्याची सूचना अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या अधिकाऱ्यांनी केली आहे. विजापूर येथील ASI धुमगोंडे निवृत्त झाल्याबद्दल त्यांची घोड्यावरून मिरवणूक काढण्यात आली. धुमगोंडे वाहतूक विभागातून 1 जून रोजी सेवानिवृत्त झाले. यामुळे येथील गांधीनगर पोलीस ठाण्याचे PSI मुशाफिर यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी ASI धुमगोंड्यांची घोड्यावरून मिरवणूक काढली व त्यांना मानवंदना दिली. यावेळी त्यांना पोलिसांनी पुढील आयुष्य सुखकर व्हावे अशा शुभेच्छा दिल्या. सोमवारी रात्री मुंबईहून गदग एक्सप्रेस रात्री 9 वाजता निघून मंगळवारी सकाळी 7:30 विजापूर स्टेशनवर पोहोचली. या रेल्वेमध्ये एकूण 210 प्रवाशांचे विजापूरला आगमन झाले. विविध तालुक्यातील स्टेशनवर प्रवासी उतरल्यानंतर त्यांची फिवर तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्यांना KSRTC बसेसमधून त्यांच्या तालुक्यात पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली. या रेल्वेमध्ये विजापूर शहरातील 95, इंडी तालुक्यातील 40, सिंदगी तालुक्यातील 28, मुद्देबिहाळ तालुक्यातील 18 व बसन बागेवाडी तालुक्याचे 39 प्रवासी होते. या 210 प्रवाशांव्यतिरिक्त बेळगाव, बागलकोट जिल्ह्यातील इतर प्रवासीही रेल्वेत होते. नैऋत्य मान्सून बुधवारी सायंकाळपर्यंत कर्नाटकात प्रवेश करण्याची शक्यता आहे अशी माहिती कर्नाटक राज्य नैसर्गिक आपत्ती निवारण केंद्राचे संचालक डॉ GS श्रीनिवास रेड्डी यांनी दिली आहे. सोमवारी मान्सून केरळ किनारपट्टीवर दाखल झाला आहे. वाऱ्याचा वेग अधिक असल्याने कर्नाटकात मान्सून लवकर दाखल होणार आहे. बंगालच्या उपसागरातही कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता असून त्यामुळे राज्यात पावसाचा जोर आणखी वाढेल असे ते म्हणाले.
कधी कधी हे छोटे क्षण सुद्धा कोणाला तरी खूप आनंद देऊन जातात. गेल्या 2 दशकांपासून 1 लाखाहून अधिक ग्राहकांचे आयुष्य समृद्ध करणारी लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, सातत्य निरंतर. आता पाहूया राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी. देशातील कोरोनाचे रुग्ण सलग 3र्या दिवशी 8,000 अधिक संख्येने वाढले. गेल्या 24 तासांमध्ये 8,171 रुग्णांची नोंद झाल्याने एकूण रुग्णांची संख्या 1,97,881 पोहोचली आहे. कोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेल्या 10 देशांमध्ये भारत 7व्या क्रमांकावर आहे. गेल्या 24 तासात देशात 204 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत 5,598 जणांचा बळी गेला आहे. समाधानकारक बाब म्हणजे देशात 95,526 जण कोरोनामुक्त झाले आहेत, तर 97,581 जणांवर उपचार सुरू आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज CII उद्योजकांना आत्मनिर्भर होण्यासाठी आवाहन केले आहे. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचे उत्पादन अशा प्रकारे करूया की आपल्याला सर्वसामान्य गोष्टींसाठी इतर देशांवर अवलंबून राहायला नको. त्यासाठी या उद्योगांना प्रोत्साहन देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यासाठी मोठे पॅकेज दिले आहे. त्याचा उपयोग करून उद्योगांनी लोकांना हव्या तशा प्रकारच्या वस्तूंची निर्मिती करून मेक इन इंडियाचा प्रसार आणि प्रचार करावा. त्यासाठी सरकार आपल्या सोबत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट केले. तसेच मोदींनी 5 I हा नवा फॉर्म्युलाही सांगितला. हेतू, समावेश, गुंतवणूक, पायाभूत सुविधा आणि नाविन्य अशा 5 गोष्टींवर लक्ष देणे गरजेचे असल्याचेही मोदींनी म्हटले आहे. अमेरिकेत सध्या मोठ्या प्रमाणात तणाव आहे. जॉर्ज फ्लॉइड या आफ्रिकन वंशाच्या नागरिकाच्या मृत्यूनंतर अमेरिकेच्या वेगवेगळ्या भागांमध्ये सुरू असलेला हिंसाचार अद्यापही थांबलेला नाही. नागरिक रस्त्यावर उतरून हिंसक आंदोलने करत आहेत. सोमवारी व्हाईट हाऊस जवळ शांततेत निदर्शने करणाऱ्या आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या व रबरी गोळ्या झाडल्या. अमेरिकेत सुरू असलेला हा हिंसाचार थांबवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर बळाचा वापर करण्याचा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. आसाममध्ये आज 2 जून रोजी झालेल्या भूस्खलनात जवळपास 20 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. मृतांमध्ये दक्षिण आसाम बर्फ खोऱ्यात असणाऱ्या अनेकांचा समावेश आहे. दरम्यान माहिती मिळताच बचाव पथक घटनास्थळी रवाना झाले. या भूस्खलनात मृत्यू पावलेल्यांमध्ये कचर जिल्ह्यातील 7, हैलाकंडी जिल्ह्यातील 7 तर करीमगंज जिल्ह्यातील 6 जणांचा समावेश आहे. मुंबई शहरावर निसर्ग चक्रीवादळाचे संकट घोंगावू लागले आहे. या वादळाच्या तडाख्यासोबतच मुसळधार पावसाचाही अंदाज व्यक्त करण्यात आला असून NDRF, नौदल, तटरक्षक दलासह पालिका यंत्रणाही सज्ज झाली आहे. दुसरीकडे पुढील 12 तासात निसर्ग चक्रीवादळ रौद्ररूप धारण करण्याची भीती हवामान विभागाने व्यक्त केली असून रेड अलर्टही जारी करण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने ताज्या स्थितीचा अंदाज घेऊन निसर्ग चक्रीवादळ अत्यंत तीव्र असेल अशी शक्यता वर्तविली आहे. देशात दिवसेंदिवस कोरोना व्हायरसमुळे मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. आता मुंबईतील एका तज्ज्ञ डॉक्टरांचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईतील GSMC हॉस्पिटलचे शल्य चिकित्सक आणि तज्ज्ञ डॉक्टर चित्तरंजन भावे यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. डॉक्टर चित्तरंजन भावे हे नाक, कान व घसा तज्ज्ञ होते. एका कोरोनाग्रस्त रुग्णावर शस्त्रक्रिया केल्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. मुंबईतील रहेजा हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान भावे यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम हे देशातील 742 जिल्हाधिकाऱ्यांपैकी टॉप 10 निवडले गेले आहेत. फेम इंडिया मॅग्झिनने एशिया पोस्टबाबत देशात सर्व्हे केला. सर्व्हे करण्यात आलेल्या 742 जिल्हाधिकाऱ्यांमध्ये नवल किशोर राम यांचा नंबर पहिल्या 10 लागतो. नवल किशोर राम यांच्या कामाची अनोखी पद्धत, योग्य नियोजन, एखाद्या गोष्टीवर तात्काळ तोडगा काढण्याचे कसब यावर त्यांच्या यशाचे गमक ठरते. राम यांनी आपत्ती काळात अनेक जिल्ह्यांमध्ये काम केले आहे, त्यामुळे कोणत्याही संकटकालीन परिस्थिती हाताळण्यात त्यांचा हातखंड आहे. आता पाहूया तंत्रज्ञान क्षेत्रातील घडामोडी. जिओ फोनमध्ये व्हॉट्सअप युजर्स आता स्टेटस मेसेज पोस्ट करू शकतील. एका रिपोर्टनुसार लवकरच जिओ फोनमध्ये व्हॉट्सअप स्टेटस फीचर येणार आहे. नवीन फीचर जिओ फोनमध्ये दिसणारे नवीन स्टेटस हे एखाद्या अँड्रॉइड किंवा आयफोन मोबाईल प्रमाणेच दिसेल. रिलायन्स जिओच्या जिओ फोनमध्ये 2018 व्हॉट्सअपचे खास व्हर्जन लॉन्च केले होते. जिओ फोनसाठी व्हॉट्सअप स्टेटस फीचर आता गोल्ड स्टेजमध्ये आहे, म्हणजेच हे फीचर रोलआउटसाठी तयार आहे. आरोग्य सेतू ॲप 2 एप्रिल रोजी लॉन्च करण्यात आला होता. 2 महिन्यात या ॲपची डाउनलोड संख्या 12 कोटींहून अधिक झाली आहे. याप्रमाणे भारतात सर्वात जास्त डाउनलोड करण्यात आलेल्या हेल्थ ॲप्समध्ये नंबर 1 ॲप बनले आहे. सरकारने नुकतेच या ॲपला अँड्रॉइड युजर्ससाठी ओपन सोर्स केले होते. यानंतर काही वेळातच या ॲपने 12 कोटी डाउनलोडचा आकडा पार केला आहे. कोरोना व्हायरस विरुद्धच्या लढाईत या ॲपची खूप मोठी मदत मिळत आहे.
आता पाहूया क्रीडा क्षेत्रातील घडामोडी. टीम इंडियाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग आता नव्या वादात अडकला आहे. टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्मा सोबत लाईव्ह चॅट करताना त्याने एक जातीवाचक शब्दाचा वापर केला. त्यानंतर ट्विटरवर #युवराजसिंग माफी मांगो असा ट्रेंड सुरू झाला आहे. दरम्यान ज्या लाईव्ह चॅटवरून वाद सुरू झाला ते लाईव्ह चॅट खूप जुने आहे. त्यावेळी दोन्ही खेळाडूंनी क्रिकेट, कोरोना आणि इतर विषयांवर चर्चा केली होती. भारतीय क्रीडा क्षेत्रात मानाचा पुरस्कार म्हणून ओळख असलेल्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी सर्व क्रीडा संघटना आपापल्या खेळाडूंच्या नावाची शिफारस करत आहेत. हॉकी इंडियाने भारतीय महिला संघाची कर्णधार राणी रामपालचे खेलरत्न पुरस्कारासाठी नाव सुचवले आहे. राणीच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने गेल्या काही वर्षात आंतरराष्ट्रीय हॉकीमध्ये आश्वासक कामगिरी केली आहे. ऑलिम्पिक पात्रता फेरीत भारतीय महिलांनी अमेरिकेवर निर्णायक सामन्यात मात करत तिकीट मिळवले होते. तिच्या याच कामगिरीमुळे हॉकी इंडियाने राणी रामपालचे नाव सुचवल्याची माहिती मिळाली आहे. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.